नमस्कार मी अभिजित करंडे मुंबई तकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत उद्घाटनं नामांतर योजनांची लोकार्पणं नव्या योजनांची जंत्री आणि बरंच काय काय सुरू झालं की समजायचं निवडणुकांचा मोसम आला आहे कालच चौंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे अठ्ठ्याण्णवी जयंती साजरी झाली या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर होते अर्थात धनगर समाजाचे सगळ्या नेत्यांची व्यासपीठावर झाडून उपस्थिती होती आणि कार्यक्रमाला अलोट गर्दीही होती याच कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी अहमदनगरचं नामांतरण अहिल्यानगर करण्याची घोषणा केली आणि लवकरच कागदोपत्री प्रक्रिया सरकार दरबारी पार पाडली जाईल याचे संकेत दिले या घोषणेनंतर राजकारणही सुरू झालं नगर जिल्ह्यातच येणारा कर्जत जामखेड मतदारसंघ आणि त्याचं नेतृत्व करणारे आमदार रोहित पवार म्हणाले की अहमदनगरच्या नामांतराचं श्रेय कुणी एकट्यानं घेऊ नये त्यांनी आणि सगळ्या विरोधी पक्षांनी अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करण्याचं स्वागत केलं पण मुख्यमंत्र्यांनी अहिल्यादेवींच्या जयंती दिवशीच हा मुहूर्त का साधला नेमकं यामागे काय राजकारण आहे हे समजून घेण्याआधी थोडंसं अहिल्यादेवी होळकरांबद्दल जाणून घेऊया अहिल्यादेवींचा जन्म चौंडीचा त्यांचे वडील मानकोजीराव शिंदेंनी ज्या काळात मुली शिकत नसत त्या काळात अहिल्यादेवींना शिक्षण दिलं आठ वर्षांच्या असतानाच अहिल्यादेवींचा विवाह पेशव्यांची सेनाप्रमुख मल्हारराव होळकरांचे पुत्र खंडेराव होळकरांशी झाला पण सतराशे चोपन्नमध्ये त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर अहिल्यादेवींनी इंदोरच्या मालवाची जबाबदारी खांद्यावर घेतली जवळपास तीस वर्ष मालवावर होळकरांचं राज्य होतं अहिल्यादेवींना एकाच वेळी त्याग शौर्य आणि धर्मरक्षणासाठी लढणाऱ्या म्हणून ओळखलं जायचं देशभर त्यांनी मंदिरांचा जीर्णोद्धार केला अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या गोरगरीब लोकांसाठी त्यांच्या कल्याणासाठी अहिल्यादेवींनी केलेलं काम अद्वितीय होतं असं ब्रिटिश इतिहासकार लिहितात त्यामुळंच धनगर समाजात अहिल्यादेवींचं स्थान सर्वोच्च आहे आणि अर्थातच निजामाच्या नावावर ज्या शहराचं नाव अहमदनगर पडलं त्याचं नामांतर अहिल्यानगर झाल्याची घोषणा झाल्यानं लोकांमध्येही आनंद आहे पण हे इतकं साधं सोपं होतं तर मग आधीच का झालं नाही आताच हा निर्णय का झाला तर इथं येतं राजकारण वर्षभरावर लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि त्यानंतर सहा महिन्यात विधानसभा त्यामुळे भाजपनं पुन्हा एकदा सोशल इंजिनिअरिंग हातात घेतलंय जसं दोन हजार चौदाच्या आधी गोपीनाथ मुंडे यांनी धनगर माळी आणि शेतकरी संघट संघटनेतील नेत्यांना एकत्र करून आघाडीविरोधात आव्हान उभं केलं होतं त्यावेळी धनगर समाजाचं नेतृत्व मुंडेंचे निकटवर्तीय असलेले महादेव जानकर करत होते त्यांनी धनगर समाजाचा समावेश शेड्यूल ट्राईब अर्थात आदिवासींमध्ये करावा यासाठी उपोषण केलं तेही बारा ही बारामतीत तेव्हा आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः तिथं गेले होते आणि त्यांनी घोषणा केली की भाजपचं सरकार आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचा समावेश आदिवासींमध्ये केला जाईल दोन हजार चौदाला सत्ता आली आणि एकोणीसला गेलीही पण तांत्रिक अडचणींमुळे धनगरांचा समावेश आदिवासींमध्ये झाला नाही काळाच्या ओघात जानकरांचा प्रभाव ओसरला आणि गोपीचंद पडळकर धनगरांचे नेते म्हणून समोर आले ते विधान परिषदेवर आमदारही झाले भाजपनं त्यांना चांगली ताकद दिली पण धनगर समाजाचे प्रश्न त्यांचा आदिवासींमधला समावेश रेंगाळल्याचं खापर भाजपवर फोडलं जात आहे आता निवडणुकीत पुन्हा एकदा धनगर समाज आपल्यासोबत राहावा मतांमध्ये विभागणी होऊ नये यासाठी भाजपनं प्रयत्न सुरू केलेत कारण राज्यातील जवळपास शंभर मतदारसंघात धनगर समाजाचा नीट प्रेझेन्स आहे त्यातल्या चाळीसहून अधिक मतदारसंघात ते निर्णायक ठरतात म्हणजे त्यांचा कल ज्या पक्षाकडे त्यांचा विजय निश्चित होतो कोल्हापूर सांगली सोलापूर बारामती पुणे अकोला परभणी नांदेड यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आणि मतदारसंघांमध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणावर आहे त्यांची तिथली ताकद किती आहे तर गेल्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले सांगली सोलापूर माढा नांदेड परभणी या लोकसभा मतदारसंघात धनगर समाजानं भाजपला साथ दिल्यानं काँग्रेस राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला एकट्या गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यात तीन लाखांहून अधिक मतं घेतली तेव्हा ते, ते वंचित बहुजन आघाडीकडून लढत होते आणि त्यांना मुस्लिम समाजानंही पाठिंबा दिला होता हे खरं आहे पण धनगर समाज एक गठ्ठा त्यांच्या मागे उभा राहिला हे वास्तव आहे आता ज्या चाळीस विधानसभा मतदारसंघात ते निर्णायक आहेत त्यात इंदापूर कर्जत जामखेड सांगोला यासह मराठवाड्यातील आणि काही विदर्भातील मतदारसंघाचा पण समावेश होतो मग त्या पलीकडे काय तर त्याचं असं आहे की धनगर समाज हा विखुरलेला आहे तो महाराष्ट्रभरातल्या सगळ्या भागात आहे म्हणजे मेंढपाळ हा त्यांचा व्यवसाय आहे त्यामुळे ते सगळ्या भागामध्ये विखुरलेले आहेत पण इतर ठिकाणी त्यांची संख्या ही दहा ते पंधरा हजारांच्या घरात आहे आता मग इ त्यांची इतकी काळजी का तर आत्तापर्यंतचा धनगर समाजाचा जो वोटिंगचा पॅटर्न आहे तो असं सांगतो की हा समाज एक गठ्ठा एका पक्षाच्या मागे उभा राहतो तो विस्कळीतपणे मतदान करत नाही त्यामुळेच यांची मतं महत्त्वाची ठरतात असं राज्यशास्त्राचे अभ्यासक आणि निरीक्षक प्राध्यापक प्रकाश पवार सांगतात अर्थात महाराष्ट्रात धनगर समाज सात ते दहा टक्क्यांच्या घरात असल्याचं सांगितलं जातं आणि काही अभ्यासक हा आकडा बारा टक्के असल्याचाही दावा करतात नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं केलेलं सोशल इंजिनिअरिंग त्यांना फायद्यात पडलं एकशे छत्तीस जागी त्यांचा विजय झाला लिंगायत समाजानं काँग्रेसला साथ दिली पट्ट्यात त्यांच्या चांगल्या जागा निवडून आल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या ज्या कुर्बा अर्थात धनगर समाजातून येतात तिथंही त्यांना उत्तम पाठिंबा मिळाला म्हणजे केवळ हिंदुत्वाच्या जोरावर निवडणुका लढणं काही वेळा परिणामकारक ठरत नाही हे लक्षात आलं अनेकदा जातीय समीकरणं ही फार महत्त्वाची असतात हेही लक्षात आलं त्याचाच प्रत्येक कर्नाटकात आल्यामुळे महाराष्ट्रात आता भाजपनं सोशल इंजिनिअरिंग सुरू केलं आणि त्याचाच भाग म्हणून धनगर समाजाचं प्रतीक असलेल्या अहिल्यादेवींचं नाव शहराला देण्याची घोषणा झाली आहे दुसरीकडे समाजातील इतर घटकांनाही आपल्यासोबत जोडण्याचे प्रयत्न ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातून सुरू आहेत ज्याचं नेतृत्व माळी समाजाचे अतुल सावे करतात त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या जात आहेत त्यांचे प्रश्न प्रामुख्यानं सोडवण्याचे प्रयत्न होत आहेत म्हणजे लोकोपयोगी योजना शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत पायाभूत सुविधांचा सपाटा हिंदुत्वाचं राजकारण आणि जोडीला सोशल इंजिनिअरिंग अशी ऑल कॉर्नर फाईट करण्यासाठी भाजपनं पूर्ण तयारी केली आहे आता अर्थात याचा निवडणुकीत किती फायदा होतो विरोधक त्याला कसं पाहतात हे सगळं निकालानंतर स्पष्ट होईल पण हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि मुंबई तकचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा तक